शंतनु रोडे दिग्दर्शित गोष्ट एका पैठणीची या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर अगदी थाटात पार पडला या सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती पैठणी साडीचं स्वप्न पाहणाऱ्या एका सामान्य स्त्रीची कहाणी या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे साडी म्हटलं की स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय त्यात पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आवडती साडी प्रत्येक स्त्रीच्या या साडीबद्दल काही ना काही आठवणी असतात पण आम्ही जेव्हा अभिनेत्री अमृता खानविलकर सोबत या चित्रपटाबद्दल बातचीत केली तेव्हा अमृताने भाऊक होत तिची एक आठवण पैठणी साडी बद्दल सांगितली या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री अमृताने तिची एक आठवण शेअर केली जी पैठणी साडी सायलीने चित्रपटात नेसली आहे तशी सेम पैठणी अमृताने तिच्या मावशीला गिफ्ट केली होती आणि याच वर्षी ऑगस्ट मध्ये अमृताने तिची मावशी गमावली यावेळी भाऊक होत तिने ही आठवण सांगितली आहे पाहुयात अमृताचा हा व्हिडिओ लाईफ मध्ये इतका सिंपल सब्जेक्ट इतक्या सिम्पली जो प्रेझेंट केला गेला आहे खूप कमी वेळात तुम्हाला पाहायला मिळतो आणि पैठणी किंवा साडी हा विषय कुठल्याही स्त्रीसाठी इतका जिवाळ्याचा विषय आहे आणि त्या इंद्रायणीबरोबर म्हणजे सायलीच्या कॅरेक्टरबरोबर तुमचाही एक त्या साडीबरोबरचा प्रवासनं तुम्हाला मला असं वाटतं एक एक समोर दिसतो लाईक पहिल्याच सीनमध्ये जेव्हा सायली पांढरी पैठणी नेसून येते मला आठवतं मी माझ्या मावशीला पांढरी पैठणी दिली होती माझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नामध्ये आणि मला अचानक त्या गोष्टीची आठवण झाली आणि ज्या प्रकारे ती यु नो ती पुण्याला जाते ती सांगलीला जाते मग ती ठिकठिकाणी जाते आणि त्या त्या पैठणीचं एक 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 सर्च आहे तिचा ना तो तो इतका सिम्पली त्यांनी तो यु नो ह्याच्यावरती सेवन्टी एम mm एमवरती तो उतरवला आहे की तो त्या सिम्प्लिसिटीमध्ये एक ब्युटी आहे आय फील आणि शांतनू असो किंवा प्लॅनेट मराठी असो अक्षय असो गोल्डन रेशो फिल्म्स असो खूप प्रेमाची माणसं आहेत आणि त्या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा अर्थात नॅशनल अवॉर्डनी या चित्रपटाला सन्मानित केलं गेलंच आहे पण स्त्रियांनी हा चित्रपट डेफिनेटली बघावा कारण साडीबरोबरच्या किंवा पैठणीबरोबरच्या त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या ताज्या होतील फॉर शुअर अमृतासारखीच तुमची एखादी आठवण पैठणी साडीशी निगडीत असेल तर ती आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि वासिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी